महाबळेश्वर प्रीमियर लीगचा हा सामना रंगत आहे आठ षटकांचा हा सामना पहिलं षटक घेऊन येत आहेत विकास विकास जाधव आणि तळदेवचे विकास जाधव पहिला पहिलं षटक घेऊन येत आहेत कोयना तर्फे पहिलं षटक टाकताय ते विकास जाधव सामना करतील पहिलं षटक पहिल्या चेंडूतलं पहिल्या षटकातला पहिला चेंडू आणि उंच तटवलेला आहे चेंडू उंच गेलेला आणि हा फलंदाज पहिल्या चेंडू वर फलंदाज बाद झालेला आहे अशा प्रकारे पहिल्या चेंडूत पहिला धक्का हे डगआउटच्या दिशेने चाललेले आहेत उंच तटवण्याच्या नादात हे बाद झालेले आहेत दुसरे फलंदाज चाललेले आहेत ते किशोर किशोर आहेत आपल्या संघासाठी काय करता ते धाव संख्या शून्य आहे आणि एक फलंदाज हा बाद झालेला आहे दुसरा फलंदाज किशोर पहिल्या षटकातील हा दुसरा चेंडू पहिल्याच चेंडूवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे सामन्याचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत आकिब विकास दुसरा चेंडू आणि हा तटवण्याच्या प्रयत्नात एकाच धाव्यावर समाधान मानावं लागणार आहे फलंदाजाला धाव संख्येच अशा प्रकारे पहिल्या धावानं आपल्या संघाच संघाचा धाव पलक हा चालू केलेला आहे एक धाव एक बाद वैयक्तिक पहिलं आणि सामन्याचं पहिलं षटक घेऊन आणि अतिरिक्त धाव संख्येनं धाव संख्येत एका धावेनं भर पडलेली आहे धावसंख्या झालेली आहे दोन एक बाद दोन पुढचा चेंडू आणि तटवण्याच्या प्रयत्नात अचूक टप्प्यावर पडलेला चेंडू फलंदाजाला काही गवसला नाही आणि निर्धाव चेंडू धाव बदल नाही धाव संख्या दोन एक बाद दोन पुढील चेंडू पावेत त्या चेंडूवर आणि स्वीप करण्याचा प्रयत्न आणि उत्कृष्ट झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता परंतु अयशस्वी क्षेत्ररक्षाचं क्षेत्ररक्षकाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण उत्कृष्ट झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी परंतु ते अशस्वी झालेले आहेत धाव संख्या झालेली आहे तीन एक बाद तीन पुढचा चेंडू आणि हा निर्धाव चेंडू ऑफ तटवण्याचा प्रयत्न केला होता परंतु फलंदाज अयशस्वी पुढील चेंडू घेऊन येत आहेत विकास आणि हा उसळलेला चेंडू परंतु निर्धाव चेंडू पहिल्या षटकानंतर एक बाद तीन पॉकेट कॉर्नर या संघाची धाव संख्या आहे एक बाद तीन पहिल्या षटकाखेर एक बाद तीन अतिशय चांगलं षटक चाललेलं आहे विकास यांचं पहिलं दुसरं षटक घेऊन येत आहेत सूरज सूरज हा दुसरं षटक घेऊन येतोय आणि फलंदाजीसाठी उभे आहेत इम्रान सूरज याचं पहिलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक विकास हा जोरदार तटवण्याचा प्रयत्न परंतु आणि एलबीडब्ल्यू च अपील केलेलं आहे बोल्ड झालेला आहे आणि हा क्लीन बोल्ड अशा प्रकारे पॉकेट कॉर्नरला दुसरा धक्का इम्रान बाद झालेले आहेत पुढचा फलंदाज चाललेला आहे मुसद्दीक इम्रान बादहून मध्ये मुसद्दीक तिसरा फलंदाज हा डावखोरा फलंदाज आहे आणि आपल्या आक्रमक शैलीसाठी खूप प्रसिद्ध असलेला हा मुसद्दीक पाहूया आता आपल्या संघासाठी काय करतोय तो पॉकेट कॉर्नर थोड्याशा वाईट अवस्थेत असलेला आपल्याला पाहायला मिळतय दोन फलंदाज झालेले आहेत आऊट झालेले आहेत अवघ्या तीन धावांवर दोन फलंदाज हे हेग मध्ये गेलेले आहेत मुसद्दीक सामना करेल तो सूरजचा सामना करतो मुसद्दीक सूरज पवार वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतोय पुढचा चेंडू सूरज याचा सामना केलेला मुसद आणि जोरदार तटवण्याचा प्रयत्न परंतु त्यात काही अंशी सफल झालेला आहे मुसदिक आणि कदाचित एकाच धावीवर समाधान मानावं लागेल एक धाव ही संघाच्या खात्यात पडलेली आहे मुसदिकची पहिली धाव आणि संघाची धाव संख्या होती ती चार दोन बाद चार दुसरं षटक चालू पॉकेट कॉर्नर ची धाव संख्या आहे दोन बाद चार पुढचा चेंडू पाहूयात फलंदाज काय करतो आणि फलंदाजाने लॉंग ऑफच्या दिशेनं खूप सुंदर तटवलेला हा पटका आणि हा षटकार पंचांनी निर्णय द्यायचा आहे षटकार आहे का चौकार आहे पंचांच्या निर्णयाप्रमाणे हा षटकार होता पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा ऑफ दिशेने दिशेनं तटवण्याचा प्रयत्न आणि खूप सुंदर चेंडू खूप सुंदर फटका आणि दोन धावांवर समाधान मानावं लागणार आहे धावसंख्या झालेली ती बारा पॉकेट कॉर्नर या संघाची धावसंख्या झालेली बारा दुसरं षटक सुरू खूप सुंदर फटका मारला होता या अगोदरचा पुढील चेंडू घेऊन येत आहेत आणि पूर्ण यष्टा दडवून हा आक्रमक शैलीत मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु निर्धाव चेंडू निर्धाव चेंडू धावसंख्येत काही बदल नाही धावसंख्या ती बारा दुसरं षटक पुढील चेंडू आणि हा देखील निर्धाव चेंडू अचूक टप्प्यावरचा हा चेंडू फलंदाजाला काही सुर्ग वसलेला दिसत नाही दोन षटकांनाखेर पॉकेट कॉर्नरची धावसंख्या येते बारा दोन बाद बारा महाबळेश्वर प्रीमियर लीगचं हे चौथं वर्ष आणि त्या दरम्यान हा रंगलेला सामना पॉकेट कॉर्नर विरुद्ध कोयना वॉरियर्स यांच्या दरम्यान हा रंगलेला सामना पॉकेट कॉर्नर ह्या संघ फलंदाजी करताना दोन षटकांनाखेरी त्यांची धावसंख्या झालेली ती बारा दोन बाद बारा, कोयना वॉरियर्स तर्फे तिसरं षटक घेऊन येत आहेत ते आतिप शारवान हे कोयना वॉरियर्स तर्फे तिसरं षटक घेऊन येत आहेत अतिप शारवान आपलं पहिलं आणि संघाच तिसरं षटक या ठिकाणी बाईकची चावी हरवलेली आहे जर कोणाला सापडली असेल तर कृपया त्यांनी ती कॉमेंट बॉक्स मध्ये आणून जमा करायचे उत्कृष्ट फटका आणि मोबदल्यात त्या तब्बल चार धावा लॉंग लेकच्या दिशेनं मारलेला हा जबरदस्त फटका देऊन जातोय तो आपल्या संघाला चार धावा धावसंख्या वाढते धावसंख्या झालेली आहे सोळा दोन बाद सोळा बाईकची चावी या ठिकाणी बाईकची चावी हरवलेली आहे जर कोणाला सापडली तर त्यांनी कृपया कॉमेंट बॉक्स मध्ये आणून द्या पुढचा चेंडू आता त्यांचा आणि यांनी खूप चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि दोन फल क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा पडलेला चेंडू दोन धावा <strips Chapel> या दरम्यान फलंदाजांनी धावून काढलेले आहेत धाव संख्या झालेली आहे अठरा दोन बाद अठरा तिसरं षटक सुरू तिसऱ्या षटकातील पुढील चेंडू सामना करताला आणि खूप उसळलेला चेंडू पंचांच्या निर्णयाच्या अपेक्षा आणि हा वाईड बॉल घोषित केलेला आहे पंचांनी अतिरिक्त धाव आणि वन बाऊन्स चा देखील पंचांनी इशारा केलेला आहे अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या वाढलेली आहे उत्कृष्ट चेंडा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेनं मारलेला चेंडू आणि तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण दोन धावांवर समाधान मानावं लागलेलं आहे फलंदाजांना धावसंख्या वाढलेली आहे धावसंख्या झाली एकवीस धावसंख्या झालेली एकवीस नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सर्व स्वागत महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड आयोजित महाबळेश्वर प्रीमियर लीग दोन हजार चोवीस परवा चौथा तर दिवस पाचवा आणि सामना हा चौथा आपण पाहत आहोत एका बाजूला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय तो पाचवा सामना पॉकेट कॉर्नर आणि कोयना वॉरियर्स या दोन संघांदरम्यान अगोदर आपण खूप चांगला सामना बघितला सध्या चेंडू आपण पाहतोय सीमारिस च्या बाहेर चौकार अंपायरचा इशाराम फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय कोयना वॉरियर्स अगेन्स्ट दाव संख्य आपण पाहतोय ती सध्या एकतीस आकड्यावरती संजय जी यांचा आवाज आपण या अगोदर ऐकला पहिल्या दोन षटकांसाठी या मॅच सुंदर समालोचन हॉस्ट वळवलं फिल्ड पहिले धाव तर वेगाने पूर्ण होईल सेकंड चा कॉल मात्र इथे उशिराने धावलेले दावा मिळतील दोन सहजरित्या मिळतात दोन दावा थर्ड कॉल आणि पाहता पाहता तीन दावा गट रनिंग बिटवीन विकेट गुड रनिंग बिटवीन विकेट तीन सोबत धावा संख्या पुढे फोर चौतीस याकड्यावरती असा पद्धतीनं तीन षटकांचा खेळ संपन्न बावीस धावांचं षटक राहिलं मागचं तिसरं गोलंदाज आपण आतिफला बघितलं मागड षटक आणि या षटकानंतर चौतीस वरती धावा फलक आहेत दोन विकेटचं नुकसान पॉकेट कॉर्नर वेळ जास्त घेतात कोयदा वॉरियर्स यानंतर ड्रिंक्स ब्रेक आहे तेव्हा वेळ घ्या पण आता नको क्षेत्रक्षण सजून घ्या प्लीज अप मॅनेजमेंट टीम मेंबर परवेश बाय आले 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 महिजात आले येस चला महत्वपूर्ण नियम स्पर्धा आपल्या सर्वांच्या अस्मितेची आहे सन्मानाची अभिमानाची आहे महाबळेश्वर प्रीमियर लीग दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत सामना यासाठी थांबला होता की फलंदाजाने अंपायरची परमिशन न घेता बाहेरून बाहेरचा एखादा प्रेक्षक त्याला बॅट घेऊन आला होता मैदानात हातमध्ये त्यामुळे तुम्हाला दोन धावांची पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल बॅटिंग करणाऱ्या संघासाठी अर्थातच दोन धावांची पॅनल्टी असेल येस yes, येस yes. दुसरा संघ जेव्हा कोयना वॉरियर्स बॅटिंग साठी येतील पहिल्या ओव्हर नंतर त्यांच्या धावसंख्येमध्ये आपण धावा ऍड करणार आहोत चेंडू फिल्डर आहे पहिल्या टप्प्यावरती कव्हर करेल तोपर्यंत मिळते ती एक धाव आणि कदा धाव संख्या आपण पाहतोय पॉकेट कॉर्नर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग करत असताना या पुढच्या दोन्ही संघ दोन्ही संघांनी तयार राहा आणि या मॅच मध्ये आता था, थांबू नका आपण पटापट -पत खेळायचंय तुम्हाला एक चावी आमचा बाईक चरवलेली आहे पल्सर वन फिफ्टी जे बजाजची चावी आहे कोणाला आढळली तर कृपया करून कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करा प्लीज कारण इथून गाडी ढकलत देणं सोपं नाही चावी आढळली तर प्लीज आमच्याकडे जमा करा आहे लालसिंग आपल्याला पाहायला मिळते ती थर्टी फायव्ह पस्तीस एकदा वरती विकेटने आय फाईन फायनल चेंडू चाललाय रेस लागली आहे फिल्डर आहे स्टॉप केलाय थ्रो लगेच गुड फिल्डिंग सुतार कंस्ट्रक्शन आणि आरडी इलेव्हन करणं द्या टॉससाठी रिपोर्ट करा आपण लगेचच या सुतार कंस्ट्रक्शन आणि आर डी इलेव्हन शेवटचा ऑफिशियल कॉल तुम्हाला टॉससाठी आहे यानंतर आपल्याला मॅच कव्हर करायचीच आहे हे विकेट किपर डाऊन दी बॉल कॅच आउट फलंदाज बाद तिसरी विकेट लावसिंग आपल्याला पाहायला मिळते छत्तीस ओव्हर नंबर चार चा खेळ आणि मैदानाच्या मध्ये महाबळेश्वर क्रिकेट बोर्डाचे प्रेसिडेंट आणि नामवंत क्रिकेट खेळाडू महाबळेश्वर शेख मोजाई शेख यांच्या ठिकाणी मोहजामबाई नालबन यांचं आगमन झालेलं आणि मागचा विकेट मागची विकेट आपल्याला पाहायला मिळाली मुसद्दीक ची तेवीस धावा त्याच्या बॅट आला होता होत्या मुसद्दीक विकेट फार इम्पॉर्टंट होती ती विकेट काढली गोलंदाज विकास जाधवने ऑनसाईडला डीप मध्ये लॉंग ऑन आहे डीप मध्ये मिड विकेट डीप मध्ये स्क्वेअर लेगला ले फील्डर आपण पाहतोय ऑफ साईडला त्याबरोबर आपण पाहतोय लॉंग ऑफ आणि स्वीपर कव्हरला फील्डर आहेत गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय विकास जाधव समोर नॉर्थबंद आणि नॉन स्ट्राकिंग इंडिया तुम्हाला पाहायला मिळतात किशोर ऑन साईडला

अशा पद्धतीनं चार षटकांचा खेळतोय संपूर्ण धावसंख्या दाव फुलक्यावरती पाहायला आहे ती एकोणचाळीस एकोणचाळीस तीन विकेटचं नुकसान एकोणचाळीस धावा पॉकेट कॉर्नरची धावसंख्या ड्रिंक्स ब्रेक लवकरात लवकर पाणी घेऊन जा आणि लगेचच आपल्याला पाचव्या षटकाची सुरुवात करायची आहे चला आता लवकरात लवकर आपण पाचव्या षटकाची कर सुरुवात करा चार षटकांच्या कर किरीस एकोणचाळीस जावा तीन विकेट सुदूक पॉकेट कॉर्नर बॅटिंग करते भाव्यात पॉकेट कॉर्नर कुठपर्यंत पोहोचतात मागचा मॅच मध्ये वन नॉट टू एकशे दोन धावांचं लक्ष होत रिशी सोरट आलेला ऑन साइड ला लॉफ्टे डॉन ड्राव लॉंग फिल्डर आहेत सिंगल मिळते आणि आज सिंगल धावसंख्येला आकार मिळेल टोटल स्कोर फॉर्टी चाळीस धावा धावा फलकावरती आजचा सूर्यप्रकाश फार चांगला वाटतोय आणि खूप सुंदर आपण पाहतोय महाबळेश्वर करण्याची सवय नाही करत तर थंड ठिकाण दमट वातावरण डगा वातावरण थंड वाहणारी हवा या सर्व गोष्टींची आणि त्यांचं जवळच नात आहे बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू पाहायला लागलाय फुटबॉल चेंडू पुढे गोल होईल का नाही झालाय गोल मिळतील चार धावा हा चौकार <laughs> जर त्यांचा पायावरती पडला नसता तर कदाचित तो चेंडू अडवू शकत होते ते किक बसले चेंडूला धावत असताना चेंडू लागला पायाला पहा ऍक्शन डिप्ले आणि चेंडू सरळ गरंगळ रेषेच्या बाहेर चौकाराने धावसंख्या पोहोचली ती फॉर्टी फोर चव्वेचाळीस आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय क्रमांक पाचवं प्रगतीपथावर गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय तो ऋषी ऋषी सोरटला आपण पाहतोय मार्क मार्कवरती ओव्हर पुनः एकदा ओ कट करण्याचा प्रयत्न होता कट करण्याचा प्रयत्न पण इथे आपण पाहतोय चेंडवाणी बॅटचा योग्य तो संपर्क झाला नाही बाउन्स नव्हता इतकासा बाबा फोर्टी फोर सव्वेचाळीस हो कट करण्याचा प्रयत्न इट इज नोबल गोलंदाजाच्या शैलीमध्ये त्रुटी आढळलेल्या अंपायरचा बॉलचा इशारा गोलंदाज पुन्हा या पर्वामध्ये गोलंदाजी करू शकत नाही महाबळेश्वर प्रीमियर लीग दोन हजार चोवीसच्या चौथ्या इम्पॉर्टंट असतात तुमचा शोल्डर कुठून येतोय तुमचा हात एल्बो कुठे बेंड होतोय रिसचा वापर तुम्ही कशा पद्धतीने करतात तुमची बॉलिंग ऍक्शन काय आहे या सर्व गोष्टी अगोदर बघितल्या जातात आमच्या दोन्ही अम्पायर कडून प्रसाद सहस्रबुद्धेसर आणि रमाकांत पवार सरांना आपण ऑन ग्राउंड मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत आणि अशा पद्धतीने इथे स्व अंप कडून नो घोषित करण्यात आला गोलंदाज बादुल ऋषी पाहूयात रिप्लेस लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा रिप्लेस बोगी रिप्लेस बॉलर आता लगेचच येत असताना पाहायला मिळतो मार्क मार्कवरती

येस येस चला पटापटा चेंडू गेल्यानंतर लगेच शतरक्षण सजून घ्या आपण सवकर येऊ द्या षटकार येऊ द्या पण तुम्हाला फक्त ड्रिंक मध्ये येऊ नका डावाला तसंच कंटिन्यू ठेवा कारण यानंतर आपल्याला एक मॅच कव्हर करायचे पाचव षटक बॉल अजूनही शिल्लक आहेत ते दोन गौरव होता थर्ड मॅन ऍक्शन मध्ये बॉल लढवलाय त्यांनी इथे मिळणार नाही चांगली फिल्डिंग डॉट बॉल दाव सिंगल दिला पहायला मीते 49 या षटका दिला असेल तो आता शेवटचा चेंडू गवराव ओ व्हेरी इज नो बॉल इज नो बॉल ओवर द वेस्ट थ्रो ही एट व्हाई नो हन स्ट्रायकिंग दाव मिळते नो बॉल फ्री टॉन आपल्याला पाहायला मिळते कनेक्ट करता आला नाही फ्रीट वरती काही धाव नाही आता मिळू शकते आता मिळू शकते ऑन मध्ये चेंडू फिल्डर कव्हर करतील पाहता पाहता एक धाव तो लगेचच गेला आणि तो खराब थ्रू होता त्यामुळे गोलंदाजाला तो कवर करताना आणि पाच षटकांचा खेळ संपन्न धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एकावन्न विकेट पडलेल्या आहे तीन बॅटिंग करत असताना पॉकेट कॉर्नर अरिया पर्या प्रत्येक ओव्हर नंतर जवळ येऊ नका प्लीज सहाव्या षटकाची सुरुवात करा लगेच वेळ खूप चाललेला आहे सूरज येतोय बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर सिक्स सहा सहा षटक बॉलिंग मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळेल एका बाजूने आपण पाहतोय ऑफ पंच केलेला आहे फिल्डर डीप मधून स्पीपर स्वीपर कवर से उसलून थ्रो करतील सेकंडचा कॉल आणि पाहता पाहता दोन धावा डीप बाउंड्री आहे डीप मध्ये चेंडू गेल्यानंतर दोन धावा सहजरित्या मिळतात दोन सोबत स्कोर पुढे चाललेला आपण पाहतोय तो 53 थ्री धावा धावा दावफुल कव्हर ते आपण पाहतोय बॅक्स फूटला पंच केलं आहे कॅपमध्ये बॉल आहे स्वीपर कव्हरचे फिल्डर धावतात त्यांचा बाक्या बाहेर सीमा रेषेच्या बाहेर चार धावा चौकार सो मौसम फिफ्टी एट फिफ्टी सेवन सत्तावन्न दाबा दावा फुल कव्हर ते आपल्याला पाहायला मिळतायत बॅकफूट वरती पंच करत असताना आपण पाहतोय फलंदाज किशोर सा बॅट मधून आलेला चौका साव सावश्यक प्रगती पथावर आहे मग येत आता या रोखण्यासाठी विकेट तुम्हाला भेवावे लागतील डॉट बॉल टाकावे लागतील पहिला जाव तुमच्या समोर पाचवा सामना पाचवा दिवस चौथा पर्व महाबळेश्वर प्रीमियर लीग यॉर्कर बॅट आणि पायसा मधून स्विंगिंग हेच टाकायचे गोलंदाजाला सांगतात विकेट किपर विकास सगळेते दाऊ फलक सत्तावन्न वरती या षटकातील अजूनही तीन चेंडूंचा खेळ शिल्लक गोलंदाज फुल टॉस आलाय स्विंग केला कॅप मध्ये बॉल बॅकवर्ड मध्ये पहिल्या बाउं वरती सीमारेषा पार चौकार टीव्ही एम्पायर टीव्ही एम्पायर डीप योग्य डिसिजन आलाय ऑन ग्राउंड अम्पायर कडून देखील तुम्ही अटेम्प्ट चेंडू ला अटेम्प्ट कुठे करतात फार इम्पॉर्टंट असत रिव्ह्यू सक्सेसफुल नो मोर रिव्यू टीम पॉकेट कॉर्नर मागे निघत असताना कट केला कॅपमध्ये बॉल डीप बॅकवर्ड पॉईंट दोन दोन फिल्डर एक चेंडू मात्र गेला सीमारेशेच्या बाहेर चौकारासोबत सोबत संख्या आपल्याला पाहायला मिळते ती दावा धाव फुलकावरती सहावं षटक आहे आणि या षटकातील अजूनही एका चेंडूचा शिल्लक या ओव्हरमध्ये आतापर्यंत चौदा धावा आलेल्या तीन चौकार आपल्याला पाहायला मिळतात खूप चांगली बॅटिंग करतो किशोर तीन चौकार एक डबल स्क्वेअर लेगला आतमध्ये बोलवलं आहे ऑफ साईडला दोन फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील तर ऑफ साईडला तीन फिल्डर आहेत अक्रॉस बॅटिंग खेळायचा पर्यंत बॉडीचा बॅलेन्स योग्य नव्हता फुटवर्कचा अभाव जाणवलाय आहे मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फुटवर्क इम्पॉर्टंट आहे सहा षटकांचा खेळ संपन्न धावसंख्या धावफुलकावरती पाहायला मिळते ती सिक्स्टी सेवन सदुसष्टला तीन विकेट पॉकेट कॉर्नर रिवाय स्कोर आम्ही पुन्हा एकदा तुमच्या समोर आणतोय सिक्स्टी सिक्स सहासष्ट धावा करेक्शन करण्यात आले स्कोरर कडून सहासष्ट धावा बॅटिंग पाव आपले सात वर्ष आतिफ आतिफ शारबान हा हा राईट झाला बॉल फाय लिंग अडवलाय अन्यथा एक्स्ट्रा काही धावा मिळाले असते आता बॅटिंग करण्यासाठी इट इज व्हाईट बॉल इट इज व्हाईट बॉल इथे आता गोलंदाज म्हणेल की खेळपट्टी मला साथ देत नाही ज्या पद्धतीनं चेंडू राईस झाला वन फोर दिवस वॉर्निंग असेल गोलंदाज आला पहिला आला बॅटिंग पाप आपल्या मधला वाईट एक्स्ट्रा दोन सिक्स्टी एट बॉल अपॅक ठ्यावे लागला फिल्डर येतात वेगाने पहिली धाव देखील फार त्यास वेगाने एकाच हाताने उचलण्याचा प्रयत्न जर हा प्रयत्न योग्यरित्या त्यांनी दोन्ही हाताने पकडण्याचा केला असत तर कदाचित दुसऱ्या धावेचा प्रयत्न होऊ शकत नव्हता पण फिल्डरने घाई केली मी म्हणेन दोन धावा मिळतात दोन दावा संख्या पुढे सत्तर धावा 70 रन्स हा हा राईस पुन्हा एकदा झालाय आणि इथे नो बॉल असेल बिकॉज uh, अगोदरच अंपायर चे वन फोर्थ ओव्हरची वॉर्निंग दिली होती अंदाज <laughs> बाद किशोर किशोर किल्ले शोर मसान भरपूर टाया वाचतात तिकडे चांगली बॅटिंग केली किशोरने एक एका बाजूने किल्ला लढवत होता बिकॉज त्यासोबतचा इम्रान बाद झाला होता मुसाद्दीक बाद झाला होता आणि त्याच हे दोन फलंदाज आता अरबाज येतात मोसाम लालब तिला तिल 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 अरबाज पाहायला मिळतोय बत्तीस धावांचा किशोरने योगदान दिलं थाटी टू रन्स व्रेट बॅटिंग बाय किशोर सात वर्षक आता प्रगती बरे आणि बॉल शिल्लक आहेत पाच कारण पहिला वाईट होता दुसरा नो आलेला आहे त्यामध्ये एक डबल होती अर्पा झाला पूल मिड विकेटला फिल्डर इनफिल्ड मध्ये सिंगल मिळते सिंगल सहजरी ते आपल्याला पाहायला मिळते या सिंगलने धावसंख्येला आकार मिळतोन मागच्या मॅच मध्ये वन नॉट टू पहिल्या तीन मॅचेस मध्ये सेवेंटी अंडर स्कोअर होता बॅकफुटला स्क्वेअर कट इज रिप्ले मध्ये पहा वीरेंद्र सेहवाग आणि गुंडप्पा विश्वनाथची आठवण करून देणारा फटका स्क्वेअर कट मोझम नाबन या नावामध्ये एक वेगळी ताकद आहे प्रेसिडेंट आहेत महाबळेश्वर प्रीमियर लीग अर्थातच महाबळेश्वर बोर्डाचे आणि हा फटका पहा तुम्ही लिंक होता थांबला बॅकफूटला वेट ट्रान्सफर केलं हँड अँड कॉर्डिनेशन सुंदर होत स्क्वेअर कट स्क्वेअर ऑफ विकेट दीपी पॉइंटला आलेला चौकार चौकार सांगतोय मोजम नालबनचा सा मास्त क्लास चौकारासोबत धावा संख्या सेवेंटी सिक्स 77 वरती धावा फलक आपल्याला पाहायला मिळते पॉकेट कॉर्नर 100 चा कॉर्नरकडे आता वाटचाल करत आहेत ऑफ साइडला ड्राइव के मिड विकेटला फिल्डर ओ रन आऊटची संधी होती गमवलीय संधी संदीत संदी। संदी होती पण ती गमवली सिंगल मिळते सिंगलच्या सहाय्याने धावा संख्या तुम्हाला पाहायला मिळते पुढे जात असताना ती 77 77 धावा या षटकातील अजूनही आपण पाहतोय दोन चेंडूंचा काही शिल्लक अरबाज बॅट वरती मिडल झालं आतमधल्या भागाला पहिल्या बाउन्स वरती फिल्डिंग के जाल थो। थो। चांगली फिल्डिंग थ्रो केला जाईल दावा मिळतील दोन सहजरित्या अॅक्युरेट थ्रो आला ऑन गुड थ्रो खूप चांगली फिल्डिंग आणि चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला फिल्डर त्या ठिकाणी कुमार होते पुना कुमार मध्ये आणि अरबाज विकेट अरबाजने मारलाय कुमारने पकडलाय झेल बाद होतील धक्का आपल्याला पाहायला मिळतो तो लागलाय पाचवा बॅटिंग करणाऱ्या पॉकेट कॉर्नरला षटक संपन्न होतील इथे सात सात षटकांच्या घरी धाव संख्या धावफोल मिळते ती सेव्हन्टी नाईन एकोणऐंशी दहा वाच विकेटचं नुकसान शेवटचा षटक आहे कमावून थांबू नका आपण कोयना कोयना वॉरियरचे द्रक्ष सजवून घ्या पुढच्या दोन्ही संघांचे कॅप्टन आरडी इलेव्हन आणि सुतार कंट्रक्शन टॉस साठी सुतार आणि सुतार कंट्रक्शन आणि आरडी इलेव्हन चावी हरवलेले वन फिफ्टी बजाज पल्सर कोणाला आढळली तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करा प्लीज शुभम शिंगरे अष्टपैलू आहेत कोहिना वॉरियर्स आहे समोर मोजाम हो <laughs> पुन्हा कट करण्याचा प्रयत्न रेंज मध्ये जरूर बॉल होता पण इथे थोडासा बाहेर थोडे लेट झाले खर तर लेटच खेळायचं होतं पण चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही डीप थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंट मध्ये त्यांना कट करायचं होतं जो प्रामुख्याने लेदर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला लेट कटचा फटका पाहायला मिळतो जेव्हा वेग प्रचंड असतो बाउन्स असतो चेंडू मध्ये फक्त बॅट्समन थांबून कट करतात इथे तसाच प्रयत्न पहिला या वेळेला आपण पाहतो बॉल नोबॉलचा इशारा येस जास्त होता चेंडू इशारा नो बॉल फ्री नावेद नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात नावेदचं देखील फार मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी ऍज अ स्कोर म्हणून तो बहुतांशी मॅचेस मध्ये आमच्या सोबत होता बॉक्स मध्ये मात्र आता पॉकेट कॉर्नर साठी फलंदाजीसाठी आलाय मैदानाच्या आतमध्ये मोझम नालबंद फ्रीट कट करण्याचा प्रयत्न होता कट करण्याचा प्रयत्न इट इज डॉट बॉल चॅनल पकडून गोलंदाजी करतात शुभम शिंगरे ऑफसमचा बाहेर टाकायचे एक टार्गेट सेट केलेलं त्यांनी आणि त्याच टार्गेटला सध्या हिट करत असताना शुभम शिंगरे नाव संघ नाव आपण पाहतोय ऐंशी पुन्हा पुन्हा कट करण्याचा प्रयत्न खूप चांगला चेंडू मोझम नालबंद ला शांत ठेवणं हे सोपं काम नाही मात्र ते काम करत असताना शुभम शिंगरे एका बाजूला एक्सपिरियन्स प्रदीर्घ अनुभव असलेले मोजम नालबंद आणि दुसऱ्या बाजूला यंगस्टर टॅलेंटेड यंगस्टर मॉडर्न क्रिकेटर शुभम शिंगरे यॉर्कोर ऑन दियं साईडला ड्राईव्ह करण्यात आलेला लॉंगोर फिल्डर आहेत विकास जाधव पहिली धाव वेगाने पूर्ण करण्यात आले थ्रो चांगला एकच धाव मिळेल सिंगल धाव संख्या एटी वन एक्क्याऐंशी धावा धाव फुलकावर षटका दिला अजूनही आपण पाहतोय दोन चेंडूंचा खेळ शिल्लक सुतार कंट्रक्शन आणि आर डी कॅप्टन टॉस साठी या फुल केल्या खूप चांगला फटकाडीमध्ये मध्ये स्कोर फिल्डर बॉडीचा सा सायन स्टॉप केलाय गती कमी केली पुन्हा धावताय चेंडू लढवण्यासाठी उचलून थ्रू दून दावा पाता पाता <laughs> दोन दावा पाहता पाहता पूर्ण झालेल्या साह्यानं स्कोर आपण पाहतोय तो एटी थ्री त्र्याऐंशी दावा दाव फुलका वरती षटकातील शेवटचा चेंडू वन टू गो फ्रॉम दी सोव या इनिंगचा शेवटचा चेंडू कट केला खूप चांगला फटका डीपमध्ये प्रोटेक्शन तर आहे पहिले दा वेगाने सेकंड साठी धावत आहेत नावेत थ्रो येतोय नावेत धावतोय नावेत पोहोचला धावा मिळतील दोन पद्धतीने आपण पाहतोय पहिल्या डावाचा खेळ संपला जिथे बॅटिंग करत असताना एटी फाय पंच्याऐंशी धावा पाच विकेटचं नुकसान पॉकेट कॉर्नरने उभारलेले आहेत एटी सिक्स शहाऐंशी धावांचं लक्ष असेल ते दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना कोयना वॉरियर संघासमोर टॉस अडिया सुधारखं आणि आर डीवन शेवटचा ऑफिशियल कॉल फॉर द टॉस चला टीम पॉकेट कॉर्नर कोणत्या प्रकारे वेळ विलंब करता आपण फिल्डिंग लावून घ्या विनंती असेल कारण यानंतर देखील एक मॅच पेंडिंग आहे चला मोझम भाई थोडस सहकार्य असू द्या फिल्डिंग आपण लावून घ्या सामन्याला आपण सुरुवात करणार टीम पॉकेट कॉर्नर विनंती असेल की आपण फिल्डिंग लावून घ्या कारण यानंतर देखील एक मॅच आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये खेळवायचीच आहे सो प्लीज फिल्डिंग आपण लावून घ्या सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत आणि जशी फिल्डिंग सेट होईल टीम अर्थातच कोयना वॉरियर्स आपण देखील आपली सलामीशी जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवा सला फोल्डिंग लावून घ्यायची आणि टीम कोयना वॉरियर्स सलामी जोडी देखील पाठवा आमच्या ऑफिशियल अंपायर्स आपल्याला देखील विनंती की आपण देखील त्वरित क्रीडांगणामध्ये दे जायचं यानंतर होणारा जो सामना आहे डी इलेव्हन आणि त्यांचा अगेन्स्ट तुतार कन्स्ट्रक्शन ही लढत आपल्याला पाहायला मिळेल सामनाला आता सुरुवात केली जाईल एटी सिक्सचा टार्गेट ठेवला गेला पॉकेट कॉर्नर काय बॅटिंग केली चला ओपनिंग पेअर पाठवायची टीम कोयना वॉरियर्स बघ एक रिक्वेस्ट जर बारावे खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये येतात तर जोपर्यंत मॅच फिनिश होत नाही तोपर्यंत प्लीज तुम्ही जागा सोडून जायचं नाही कारण त्यानंतर आम्हाला शोधावं लागतं की बारावा गेला कुठे आणि त्यानंतर डिफिकल्टीज येतात सामन्याला आपण सुरुवात करूया एटी सिक्स टार्गेट इथं ठेवला गेला आणि गे खऱ्या अर्थाने जर आपण पाकल तर पॉकेट कॉर्नरने कालचा दिवस काय खेळ दाखवला होता आम्हाला आठवत एट त्यांनी डिफंड केला होता आणि अगदी या मॅच मध्ये त्यांना डिफंड करण्यासाठी भरपूर रन्स आहेत एटी सिक्स टार्गेट आणि जर आपण या टीम मध्ये पाहिलं तर मोसम भाई जे स्वतः प्रेसिडेंट आहेत महाबळेश्वर क्रिकेट बोर्डचे आणि त्यांचा अंतर्गत जर आपण पाकलं तर हे युवा खेळाडू फार चांगले परफॉर्मन्स करतात लीडर फार मॅटेर करतो कोणताही क्षेत्रामध्ये जर तुमचा लीडर स्ट्रॉंग असेल जर तुमच्या सेनेचा सेनापती भक्कम असेल तर कोणत्याही कंडिशन्समध्ये मध्ये ना चांगला खेळ केला जाऊ शकतो आणि इथनं एटी सिक्सचा टार्गेट आता सुरुवात सलामीशी जोडी आणि बघा दोन रनची जी पॅनल्टी होती ऑलरेडी आपण मॅचला सुरू करण्या अगोदर दोन रन्स आता आम्ही ऍड केलेले आहेत टीम कोयना वॉरियर्सच्या स्कोर कार्डमध्ये दोन पासून सुरुवात आता केली जाईल ही गोष्ट लक्षात ठेवा टीम पॉकेट कॉर्नर सिला मॅच स्टार्ट करायची जोडी मैदानाच्या बॅटर संकेत आणि त्यांच्यासमोर ऋषी पहिला बॉल पहिल्या षटकामध्ये गोलंदाज तयार होत आहेत आकिब ज्याने कालचा दिवस देखील गाजवला होता ज्याने चांगली गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये देखील केली होती सला सामन्याला सुरुवात करा वडंती असेल आणि घडलामध्ये चार वाजून चोपन्ना सामन्याला सोडून दिला दिशा चांगली पाहायला मिळाली डॉट बॉलने सुरुवात या सेकंड इनिंगची करतात गोलंदाज आकिब मी उल्लेख केला होता की कालचा दिवस देखील अतिशय चांगली गोलंदाजी हाकीबने केली होती त्याच पलीकडेच आपण विचार केला तर सिक्स्टी एट कालच्या दिवसामध्ये डिफंड केला होता आणि आज तर रन्स जास्त आहेत एटी सिक्स डिफंड करायच्यात स्टेप आउट झालेत बॅटर हवे मध्ये फिल्डर पोहचलत संधी निर्माण जरूर झाली होती पण ती संधी गमावली गेली आता फिल्डर पाठलाग देखील करतात फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल आणि रन या बॉलवरती एक सिंगल इतना पूर्ण केली के गेली आणि प्रश्न हा देखील होता की इतकी वेळ होती की दोनदाबा तरी इझिली झाल्या असतात आणि जास्त प्रयत्न केले असतं तर कदाचित तिसरीसाठी देखील अटेम्प्ट झाला असता मग फक्त एकच घेतले आणि विचार करण्यासारखी गोष्ट होती पावर्ट हे आहे अगोदरच लक्ष फार मोठं आहे एटी सिक्स हा शेच असा दिवस आपण पाकला की साठ धावा देखील डिफंड झाल्या सत्तर धावा देखील सहजरित्या डिफंड झालेला नेक्स्ट बॉल पाकपटला जाऊन खेळायचं होतं डॉट दरवाडीत न येतो आणि अंपायर फार चांगली अंपायरिंग करतात स्पेशली प्रसाद सर नो डाऊट वन ऑफ द ग्रेट अंपायर ड्रायव्ह करायचं होतं या वेळेस बॉल चांगला टाकला फुल अँड डिलेवरी अर्थात आपल्याला पाहायला मिळाला डॉट बॉल दरम्यान इथं येतो या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत चार चेंडूंचा खेळ झाला फक्त एकच दहा खर्च केलेली आहे गोलंदाज आकिबने या पहिल्या षटकामध्ये प्रेशर बाटर्स वरती आहे कारण पॉवर प्ले सुरू आहे पॉवर प्लेचा बेनिफिट घ्यायचा आहे काय गोलंदाजी सुरू आहे लास्ट तीन बॉल जर आपण पाहिले प्ले अनमिस प्ले अनमिस प्ले अनमिस सलगचे तीन डॉट बॉल आता प्रश्न हा देखील निर्माण झाला असेल की दुसऱ्या बॉलवरती जिथनं इझिली दोन दबा पूर्ण होऊ शकल्या असतात तिथनं बॅटरने अर्थातच ऋषीने नकारलं आत्मविश्वास दाखवला चांगली गोष्ट आहे बट गेले तीन चेंडू निर्धा होतात प्रेशर आता वाढत चालला कोयना वॉरियर्स टीमवरती नेक्स्ट बॉल आता हुक केला लॉंग लेगला फिल्डर नाही येत किती मिळतील या बॉलवरती आणि हा बॉल येस वन पाऊस गेला चमकार चौकार येतो या अंतिम बॉलवरती आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त फर्स्ट मध्ये टोटल रन्स बनवला गेला सात बिकॉज दोन रन्स पॅनल्टीच्या देखील तासामध्ये आपण इम्प्लिमेंट करणार आहोत दोन रन्स पॅनल्टी आणि पाच धावा षटकामध्ये म्हणजे पहिल्या षटकामध्ये टोटल रन्स आल्या सात सेकंड ओव्हर आता गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये सला विनंती असेल टीम पॉकेट कॉर्नर यानंतर देखील एक मॅच शिळलो कि मित्रांनो थोडं फास्ट खेळा फोल्डिंग लावून घ्या अरबाज बाज तयार होतात या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी अकीबचचं पगलं षटक ज्याच्यामध्ये आपण पाहिलं पाचच धावा आकिबने खर्च केला बघा पॉवर प्ले सुरू आहे त्या अनुषंगाने सेकंड ओव्हर आहे न्यू बॉल यूज केला जाईल पहिल्या षटकामध्ये दोन पॅनल्टीच्या रन्स पकडून सात दहा झालेले आहेत म्हणजे येणाऱ्या सात षटकांमध्ये हा सामना जिंकण्यासाठी जर आपण कॅल्क्युलेट केलं तर इथं आवश्यकता असेल सेव्हन्टी नाईन एकोणऐंशी दहावींशी आवश्यकता अजून देखील येणाऱ्या सात षटकांमध्ये असेल दुसऱ्या षटकामध्ये आता अरबाज गोलंदाजी मार्कवरती तयार होतात महाबळेश्वर प्रीमियर लीग दोन हजार चोवीस आणि जी गोष्ट खऱ्या अर्थाने महाबलेश्वर प्रीमियर लीगमध्ये घडवायची होती लाईव्ह स्ट्रीमिंग ती गोष्ट महाबलेश्वर क्रिकेट बोर्डनं यावर्षी घडवली इज स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली गेली ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीनं स्वी हा फटक्या हवे मध्ये बॉल आहे आता तीन तीन फिल्डर पाठलाग करतात आणि तीनही फिल्डर्सचा मी म्हणे बीट करून हा बॉल बॅकवर्ड पॉईंट रिजन पलीकडे गेला एका टप्प्यानं सवकार चांगली सुरुवात या सेकंड ओव्हरची अर्बाजच्या अगेन्स्ट पहिलाच बॉल स्वी शीट पाहायला मिळाला सावकार दरमाडीत येतो धाव फळ आता पुढे जातोय अकरावरती बघा लढाई कायम आहे प्रयत्न सुरू आहेत टीम कोयना वॉरियर्स कारण त्यांना देखील एक गोष्ट भरपूर चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे चांगली बॅटिंग करून जर पहिल्या सत्रामध्ये एटी फाय बनवल्या जाऊ शकतात पॉकेट कॉर्नरच्या माध्यमातून तर तितकीच चांगली बॅटिंग करून आपण एटी सिक्स देखील चेस करू शकतो हा विश्वास आता त्यांनी स्वतःवरती दाखवला आहे नेक्स्ट बॉल यामध्ये बॉल चांगला टाकला बट विकेट किपर बीड चालत फिल्डर नाही बॉल निघून गेला लॉंग स्टॉप रिजन पॉलीकडे आणखीन एक चौकार ऑफ आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं भरपूर सारा टीमचं गेम प्लान कुठे ना कुठे फाईन लेगचे चे फुल्डर आणि थर्ड मॅनचे चे अगदी क्लोज होते बट लास्ट बॉलवरती आपण पाहिलं की फाईन लेगचे चे फार फाईन ठेवले होते अनुषंगाने जशी बीट झाले त्यानंतर कोणाकडे सौकार दरमाडी आला म्हणजे धाव आता पंधरा फिफ्टीन पंधरा धावा पूल करायचा होता टॉप एज लागला आता देखील शॉर्ट थर्ड मॅनचे चे पीट बीट आणि हा बॉल देखील बाउंड्रीला इन्शा पलीकडे सलग च येतोय आणि लकी रन्स मी म्हणून मिळतात कारण पहिला बॉल फटका चांगला होता पण त्यानंतर गेल्या दोन चेंडूंवरती नशिबाची सात फळंदाजासोबत धाव फळक आता पुढे जातो एकोणावीस वरती गेले तीन चेंडू तीन चौकार दरमाडीतनं आलेत पॉवर प्लेचा फायदा आता मिळतो तीन चेंडू जर आपण पाहिले तर तासामध्ये आपण गोलंदाजाला कोणत्याही प्रकारे दोष देऊ शकत नाहीयेत नेक्स्ट बॉल आता स्वीट बॉल हवे फिल्डर बट पॉइंटला ड्रॉप हे काय केलं दुसऱ्या धाब्यासाठी परतले नाहीयेत आणि चिंतेचा विषय करा अर्थाने हा देखील आहे की रन इन बिटवीन द विकेट हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो सिंगल रन रमाडीतनं लास्ट बॉलवरती आली आता परत या इनिंग मध्ये आपण पाहिलं की दोन वेळा असं झालं की दोन धावा इझिली मिळू शकल्या असतात पण फलंदाजांनी प्रयत्नच नाही केले सिंगल मिळाली धावक आता वीस वरती कारण बघा का याच एक धावाना -एक क्रुशियल मुमेंट वरती निर्णायक ठरतात समोरच्या दिशेने प्रहा स्ट्रेट डाउन द ग्राउंड मिड ऑन से फिल्डर आता पोहचतात आणि फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल आणि इन बिटवीन या बॉलवरती रन्स पूर्ण केल्या जातील या दोन अजून देखील एका चेडूचा खेळ या शॉर्टकामध्ये शिल्लक असेल शेवटचा एक चेडू शिल्लक आहे दहा फळक आता जाऊन पोहोचला बावीस वरती ट्वेंटी टू ऑन द बोर्ड आणि यामध्ये सवे फ्रॉम द बॉडीज टू खेळ असा होता डॉट बॉल येतो आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला दोन षटकांचा या ओव्हरमध्ये जर आपण पाकिल पंधरा धावा बनवला गेला फर्स्ट ओव्हरमध्ये पॅनल्टीच्या दोन पकडून सात होता म्हणजे दोन ओव्हरमध्ये एकूण रन्स बनवला गेला बावीस त्यानंतर आपण टॉस देखील करूया सुतार कन्स्ट्रक्शन आणि त्यांचा अगेन्स्ट आरटी इलेव्हन ही लढत आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही टीमचा कॅप्टन्स झाला प्रकारे वेळ विलंब न करता टॉस बॉक्समध्ये पोहोचा चला आपण टॉस करूयात आजच्या पाचव्या दिवसातील सहावा सामना तुमच्या भेटीला येतोय सुतार आणि त्यांच्या विरुद्ध आर डी हेड इज द कॉल टेल इट इज टॉस सुतार कंट्रक्शन आर चा कॅप्टन ने जिंकलेला आहे टॉस जिंकला निर्णय काय फिल्डिंग करू आम्ही मॅच सुरू आहे त्यामुळे जास्त काय विचारणार नाही आर्डीने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला इट्स ओठ यू कॉम्बॉक्स थँक्यू आता गोलंदाजी वरती मोजम नालबंद आले त्यांचं स्वागत इथनं केलं जाणार नाहीये कारण एका क्षणाला असं वाटलं की बॅकवर्ड लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल जातो की काय बट काय फिल्डिंग पाहायला मिळाली अप्रतिम कॅच इथनं पकडली गेली आणि या पकल्या बॉलवरती पकली सफलता दा, या डावावरली मिळत असताना गुळंदास वोजब नाल बनला आणि पकला धक्का लागतो कोविना वॉरियर्सला ला बाद न्यू बाटर आता मैदाना शहतामध्ये येतात विकास जाधव हो, मैदाना शहतमध्ये सफलता मिळाली क्रमांक तीनवरती विकास साधव मैदानात स्वतःमध्ये इक्वेशन विषयी थोडी माहिती देतो की येणारे पस्तीस चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजून देखील आवश्यकता आहे स्टील रिक्वायर्ड असेल सिक्स्टी फोर चौसष्ट धाव्यांची अजून देखील आवश्यकता या मध्ये जिंकण्यासाठी टीम कोविना वॉरियर्सला बट uh, मोजम नालबन यांची सुरुवात पहा अतिशय चांगली अनुभव भरपूर वर्षांचा आहे अगदी जर आपण पाहिलं तर फार वर्षांपासून तर क्रिकेट खेळतात आणि त्यांचा अनुभव अगदी मैदान अशा हातामध्ये त्यांना उपयोगी पडतोय बॉल मध्ये आहे आणि अतिरिक्त बाउन्स त्या अनुषंगाने बॉल अगदी शॉर्ट थर्डमॅन पर्यंत कॅरी झाला एका क्षणा असं देखील वाटलं की बॅटची कडा लागली होती की काय बट हा निर्धाव चेंडू येतो पिच वरती जर आपण पाहिलं अनएक्सपेक्टेड बाउन्स पाहायला मिळतो हा बॉल देखील अतिशय चांगल्या पद्धतीने टाकला अतिरिक्त जो बाउन्स आहे ना विकेट वरती त्याचा फायदा आता मोजम घेतात गेले तीन चेंडू एक विकेट दोन निर्धाव मॅच मध्ये आता बाउन्स बॅक कम बॅक करत असताना इथं पॉकेट कॉर्नर टीम प्रेशर पुन्हा एकदा कोयना वॉरियर्स वरती हा बॉल आता लिव्ह केला सोडून दिला दिशा खराब अतिरिक्त रन दरम्यान इथं मिळेल धाऊ पळक या अतिरिक्त रनच्या मदतीने तेवीस वरते तेवीस धावा धाव फळका वरती अजून देखील या षटकामध्ये तीन शेडूंचा खेळ यानंतर शिल्लक असेल मोजमचा बॉल आणि अपील दरम्यान इथं केली होती आणि का केली होती हा देखील प्रश्न होता कारण जर आपण पाहिलं तर बॅटची आतली कढाल लागली होती अनुषंगाने ही एक सिंगल इथनं पूर्ण केली जाईल या षटकामध्ये यानंतर देखील दोन चेंडू अजून देखील शिल्लक असतील धावफळ घ्या एका धावेच्या मदतीने ट्वेंटी फोर चोवीस धावात धाव का म्हणजे अजून देखील सिक्स्टी टू बासष्ट धावांची आवश्यकता चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मध्ये अजून देखील बत्तीस बत्तीस मध्ये म्हणत अवघड होत चालला नेक्स्ट बॉलची कडा बॉल मागे चालला शॉर्ट हॉटेल ला थोडी मिस्टेक झाली एक सिंगल इथन घेतली जाईल दुसरा धावेचा प्रयत्न होणार नाहीये रिप्लेमध्ये देखील एक गोष्ट नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल की बाटची कडा लागली होती शॉर्ट हॉटमान रिजनला फिल्डरचे अटेम्प चांगलेच राहिले बट कुठे ना कुठे एक हाफ चान्स मी म्हणेन गमावला शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकामधला मोझम नालबंद यांचं हे षटक ज्याच्यामध्ये तीनच धावा त्यांनी आतापर्यंत कन्सिड केला आणि हा शेवटचा बॉल शॉर्ट थर्ड मॅनिशनला चांगली फील्डिंग राखली निर्धाव येतो आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला तीन षटकांचा आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळक पंचवीस वरती आहे म्हणजे या षटकामध्ये फक्त तीनच धावा खर्च केला गोलंदाज मोझम यांनी फक्त तीन धावा या तिसऱ्या षटकामध्ये आता चौथ षटक इक्वेशन येणारे पाच षटक शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी यानंतर अजून देखील एकसष्ट दहा आवश्यकता सेला फोल्डिंग लावून घ्या टीम पॉकेट कॉर्नर सेला फोल्डिंग लावून घ्यायची आहे कारण नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झाला म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये ती मॅच आपल्याला खेळवायचीच आहे सो so, प्लीज टीम पॉकेट कॉर्नर आपण फोल्डिंग लावून घ्या सामन्याला सुरुवात करा अदरवाइज बघा जर अंपायर्सने सूचना दिल्या की एक्स्ट्रा वेळ खर्च होतोय तर त्यानंतर पॅनल्टी दी, देखील दिली जाऊ शकते सो फास्ट खेळा चौथं षटक गोलंदाज या चौथ्या षटकामध्ये आता गोलंदाजी मार्क वरती अरबाज तयार होतात अरबाज येतात या चौथ्या बॉल अगदी ऑल स्टेप आउट झाले त्यानंतर पुन्हा एकदा आले आणि पंच करण्याचा प्रयत्न केला डॉट बॉल दरम्यान मी म्हणेन कधी डबल माइंडेड नका गाऊ तुमचा फोकस पूर्णपणे क्लिअर असायला हवा की या बॉलवरती मला हा स्ट्रोक खेळायचा यावेळेस हुक केला बट फिल्डर आहेत बाकवर्ड स्क्वेअर लेगला फील्डिंग थोडी खराब राहिली आता घडलं काय फिल्डिंग शेवटच्या चरणावरती आता बॉल कलेक्ट केला आणि थ्रो केला तोपर्यंत दोन धावा दरम्यान केल्या जातील बॅकवर्ड स्क्वेअर फिल्डर होते अगदी फर्स्ट ऑफ ऑल असं वाटलं की फर्स्ट अटेम्प बॉल फील्ड झाला पण तसं घडलं नव्हतं मिस्टेक घडली त्यानंतर सेकंड अटेम्प्टला बॉल फील्ड केला तोपर्यंत दोन धावा दरम्यान इथं पूर्ण होतील दहा उपळग आता ट्वेंटी सेवन फक्त गतीचा वापर करायचा होता बट बॉल आता एक्स्ट्रा कवर रिजनवरती जातो आता डीप एक्स्ट्रा कव्हरचे फुल्डर इनर सर्कलपर्यंत जवळजवळ पोहोचले तोपर्यंत या बॉलवरती देखील दोनदा पूर्ण केल्या जातील सध्याच्या गडीला परिस्थिती थोडी बिकट होत चाललेली आहे टीम वॉरियर्स साठी कारण मोठे फटके आता येणं गरजेचं आहे जेव्हा खऱ्या अर्थाने पहिलं सत्र सुरू होतं तेव्हा देखील एका गोष्टीचा उल्लेख आपण केला होता की इथनं या कंडिशन्स मध्ये साठ ते सत्तर धावा देखील चेंज अवघड ठरत आणि तिथनं एटी फाय बनवला पॉकेट कॉर्नरने आता शहाऐंशी डिफंड करत असताना आतापर्यंत आपण जर पाहिलं तर खेळ झाला एकवीस चेंडूंचा आणि धाव फळ एकोणतीस वरती बाट अगदी चालवली होती कमिट झाले होते फ्रंट फुट वरनं वाईट लाईन गोलंदाजी करण्याचा हा प्रयत्न आतापर्यंत योग्य ठरला मी म्हणेन पॉकेट कॉर्नर टीम साठी हा देखील येतोय डॉट देखील शिल्लक या दे षटकामध्ये नेक्स्ट बॉल आणि आता शफळ होऊन खेळायचं होतं केली जाते आणखीन एक निर्धाव आणि या मॅच मध्ये आता आपण असं देखील म्हणू शकतोय की कुठे ना कुठे टीम पॉकेट कॉर्नर हा संघ विजयाच्या दिशेने आपल्याला वाटचाल करताना दिसतोय कारण पहा दोन्ही फलंदाज स्ट्रगल करतात मोठे फटके येत नाही येत हा चिंतेचा विषय कोयना वॉरियर्स साठी कारण समीकरण अजून देखील जर आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी स्टील रिक्वायर्ड असतील अजून देखील अजून देखील फिफ्टी सेवन ड्रिंक्स ब्रेक आहे यानंतर ठेवायचं आणि हा पुलचा फटका अबावा लाभ्यामध्ये यावालेच कनेक्शन चांगलं अप्रतिम फटका षटकार येतो या अंतिम बॉलवरती आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला चार ओव्हरचा त्याला पाणी घेऊन जायचं राखीव खेळाडू विनंती असेल पाणी घेऊन जा मैदानाच्या हातामध्ये चार षटकांचा खेळ समाप्त झाला चार ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल रन्स बनवला गेला पस्तीस आणि जर आपण पाखिल तर आतापर्यंत एक धक्का देखील लागलेला आहे चार ओवर मध्ये रन्स थर्टी फाइव पस्तीस धावा बनवल्या गेल्या आहेत चला फुल्डिंग लावून घ्यायची आहे ड्रिंक्स ब्रेक समाप्त चला फोल्डिंग लावून घ्यायची आहे आणि फार्स इशारा करतात की बॅटिंग पॉवर प्लेची मागणी आता फलंदाजांनी केली आहे चार ओव्हर इक्वेशन जे शिल्लक आहे अजून देखील चार ओव्हर्स मध्ये अजून देखील आसामना जिंकण्यासाठी स्टील रिक्वायर्ड असतील फिफ्टी वन सिला पॉकेट कॉर्नर 51, न, टीम चला विनंती आहे की फिल्डिंग आपण त्वरित लावून घ्या सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करा कारण यानंतर जो होणारा सामना आहे शेवटचा सामना असेल अशा पाचव्या दिवसामधला आणि त्याचा टॉस देखील झालेला आहे चार ओव्हर अजून देखील शिल्लक फिफ्टी वन अजून देखील बनवायच्या असतील मॅच जिंकणं दोन्ही टीमसाठी गरजेचं त्या अनुषंगाने एफर्ट चांगली द्यावे लागतील मोझम नालबन यांचा पहिलाच बॉल फ्रंट फुट वर न फुल खेळला फुलपा फुल सिक्सर मोठा फटका बॉल बॉलवरती षटकार अगदी पकलाच बॉलवरती आला आणि आणखीन एक स्ट्रोक डाऊन द ग्राउंड <t presence> हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार सध्याच्या घडीला जी लढत सुरू आहे त्या लढतीमध्ये जर आपण पाहिलं तर गुरु आणि शिष्याची ही लढाई आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या लढतीमध्ये आता शिष्य भारी आहे गुरुवरती असं आता आपल्याला म्हणावं लागेल कारण पहिले दोन चेंडू एक षटकार आणि त्यानंतर चौकार आणि आणखीन काही तासामध्ये ऍड होतील का काऊ कॉर्नरला का। फुल्डर आता पोचतात फुल्डिंग चांगली पाहायला मिळेल दुसऱ्या दाबेसाठी तालमेलचा अभाव मिसकम्युनिकेशन घडलं काय आता एक्झॅक्टली कोण आऊट असेल हा प्रश्न नक्कीच आहे आणि फळंदाज बाद झालेत अर्थातच रिशी शुभम मैदानाच्या आता मध्ये चाललं आणि खऱ्या अर्थान त्याचा उल्लेख आम्हाला करावासा वाटतो कारण या स्पर्धेसाठी त्याने देखील अफाट मेहनत केलेली आहे त्या अनुषंगाने तसा देखील उल्लेख करणं गरजेचं कारण बघा एखादी स्पर्धा मॅनेज करना ही फार कठीण गोष्ट आहे आणि जर आपण महाबलेश्वरचा विभाग जो आहे असा विचार केला तर या विभागामध्ये फार कमी स्पर्धा होतात बट तरी सुद्धा आमची जी ऑल मॅनेजमेंट आहे महाबलेश्वर क्रिकेट बोर्ड यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी कारण आपल्या विभागातील जे टॅलेंटेड प्लेअर आहेत ना त्यांना एक मोठा प्लॅटफॉर्म मिळायला हवा त्या अनुषंगाने ही स्पर्धा आपण पाहतात बट आता घडलं काम गव्यामध्ये बॉल मॅच ची गोल्डन विकेट का यस कॅचित पकडली धक्का इथं लागल्या पण त्यानंतर बघा प्रतिक्रिया पहा बाद जरूर केलं मोठं चरण स्पर्श केले कारण आता विकास बाज झालेत ते शिष्य होते मोजम भाईंचे पण त्यानंतर जे त्यांनी केले ना ती फार चांगली गोष्ट कारण ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून मा आपल्याला भरपूर काही शिकायला मिळालं ना, ना जीवनामध्ये कोणाचा आदर नाही केला तरी चालेल पण ज्या व्यक्तीच्या मुलं आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतं आपले आई वडील त्यानंतर आपला गुरु त्याचा आदर करणं गरजेचं आहे बाद जरूर केलं मो मोजम नालबद यांनी पण त्यानंतर अगदी आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर मैदानाच्या बाहेर ते आलेत या गोष्टी गरजेच्या हार जीत तर होत राहणार आहे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये जर आपण प्रतिस्पर्धी जरी असलो तरी सुद्धा मैदानाच्या बाहेर आपण मित्र आहोत भाऊ आहोत ही गोष्ट विसरायची नाही सफल त्या दरम्यान इथं मिलाली धक्का लागला हा तिसरा सेचाळीस धाव्यांवरती न्यू बॅटर क्रमांक पाच वरती कुमार आता बॅटिंग करण्यासाठी येतात अजून देखील दोनशे चेंडू शिल्लक असेल या षटकामध्ये शौकार त्यानंतर रनआउट स्वरूपामध्ये विकेट त्यानंतर बाद झाले विकास इक्वेशन जर आपण पाहिली तर अशी माहिती या देईन ऑन द राईस हवेमध्ये मध्ये लॉंग ऑफला फील्डर पोहोचतात आणि मिस्टेक कारण बघा जे हात अगदी उंच होणार होते ते हात डोक्यावरती गेले ते का गेले बिकॉज ला कॅश ड्रॉप झाले आणि इन बिटवीन या बॉलवरती रन्स पूर्ण केल्या जातील या दोन सुफियान शेख दादांच्या माध्यमातून एक प्राइज अनाऊन्स झाले की आकिब जर अकिबच्या प्रत्येकी कॅच साठी शंभर रुपये दिले जातील सुफियान शेख यांच्या माध्यमातून शेवटचा बॉल असेल या शटकामातला लास्ट बॉल लास्ट बॉल हॅम केलं इनफिल्डला क्लिअर केलं आता एक्स्ट्रा कबरचे फुल्डर पाठला करता ऑफचे फुल्डर देखील डीप एक्स्ट्रा कबरपर्यंत पोहोचलेत पोहोचले आता किती पूर्ण केल्या जातील तीन धाबा पूर्ण होतील या लास्ट बॉलवरती आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला पाच शॉटकांचा आणि पाच शॉटकांच्या समाप्तीनंतर स्कोर जर आपण पाकिला तर जाऊन पोहोचला एकावन्न धावा धाव फळ आणि मोझम नालबंद यांच्या या षटकामध्ये जर आपण पाहलं तर तब्बल सोळा धावा खर्च झाला आणि या ओव्हरमध्ये बघा एक सफलता देखील मोझम नालबंद यांना मिळाली तसंच दोन ओव्हरचा जर स्पेलचा आपण विचार केला तर दोन ओव्हर टाकले मोझम नालबंद यांनी ना आणि फर्स्ट ओव्हरमध्ये तीन धाबा खर्च करून एक विकेट होता आणि सेकंड ओव्हरमध्ये सोळा धावा खर्च करून एक विकेट म्हणजे दोन ओव्हरमध्ये एकोणावीस धावा खर्च करून दोन विकेट काढले मोझम नालबंद यांनी अजून देखील खेळ बाकी येणाऱ्या अठरा चेंडूंचा आणि जिंकण्यासाठी अजून देखील स्टील रिक्वायर्ड असतील धावा अजून देखील आवश्यकता आहे येणाऱ्या अठरा चेंडूंवरती अजून देखील सामना मी म्हणेन दोन्ही टीमसाठी समान आहे कोणीही जिंकू शकतो या परिस्थितीमधनं आता बघा प्रत्येकी प्रेक्षक याच गोष्टीची वाट पाळत असेल विकेट हॅट्रिक झाली अर्धशतक झाले हाय स्टीम टोटल देखील झाला सिक्सर हॅट्रिक देखील पाहिली बट आता सुपर ओव्हर पाहायला मिळेल का हा प्रश्न आहे तसं उत्तर येत्या दिवसामध्ये नक्कीच मिळेल याची अपेक्षा पण ठेवूया पण या मॅचमध्ये आता अठरामध्ये पस्तीस आणि या सहाव्या षटकामध्ये गोलंदाज तयार होतात इम्रान इम्रान आले इम्रानचा पगलाच बॉल शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती बॅकफूट वरती जाऊन इनफिल्डला क्लिअर केलं आता लॉंग ऑफ ची फिल्डर कव्हर पर्यंत पोहोचतात तो पर्यंत या पगल्या बॉलवरती पूर्ण केल्या जातील या दोन धावा इम्रान या सहाव्या षटकामध्ये आलेत समीकरण जर आपण पाहिलं तर अठरा मध्ये पस्तीस हव्या होत्या दोन आल्या म्हणजे सतरामध्ये आता आवश्यकता असेल तेहतीस दहा मेनची आणखीन एक चांगली लढत या सेशन मध्ये अशा पाचव्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे काय बॉल टाकला होता इन स्विंगर होता टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने हा बॉल आला वरुबा स्वरूपामध्ये एक सिंगल बघा एक नम्रतेशी विनंती मी करतो की मग ऋषियांचा वन प्लसचा मोबाईल हरवलेला आहे कदाचित जर कोणी मस्तीमध्ये वगैरे घेतला असेल किंवा कोणाला सापडला असेल तर प्लीज रिक्वेस्ट आहे की तो मोबाईल आणून द्यायचा आहे मित्रांनो कारण भरपूर महत्वपूर्ण गोष्टी त्या मोबाईलमध्ये आहेत अगदी त्याचा जो वर्क आहे त्याचा जो कामकाज आहे त्याविषयी भरपूर सारा जो डाटा त्या मोबाईलमध्ये आहे सो प्लीज रिक्वेस्ट की कोणाला जर सापडला असेल किंवा कोणी मस्ती म्हणून जरी ठेवलं असेल तरी रिक्वेस्ट आणून द्या तुम्हाला एक हजार रुपयाचं प्राइस आम्ही दुपारीच अनाऊन्स केलं होतं तर प्लीज मोबाईल आणून द्यायचा जर कोणाला सापडला असेल तर बघा प्राईज आम्ही लागलं तर आणखीन देऊ बट प्लीज मोबाईल आणून द्यायचा आहे कारण मोबाईलपेक्षा त्याच्या हातमध्ये जो डेटा आहे तो जास्त मॅटर करतो सो प्लीज रिक्वेस्ट असेल नम्रतेची विनंती असेल की ज्या कोणाला सापडलं असेल कदाचित कोणी मस्ती वगैरे मध्ये ठेवला असेल पण आता भीती वाटत असेल की देऊ की नको देऊ तरी सुद्धा रिक्वेस्ट असेल प्लीज इमानदारीने तुम्ही आणून द्या तुम्हाला इथे कोणीच काही बोलणार नाही आहे उलट आम्ही प्राईज देखील देऊ सो प्लीज मोबाईल आणून द्या जर तुम्हाला सापडला असेल तर मागच्या दिशेने जाऊया समोरच्या दिशेने फटका ड्रायव्ह केला लॉंग ऑफला फिल्डर इथं दुसऱ्या दाब्यासाठी परतलेत रनआउट ची संधी कांथबम रनआउटच्या स्वरूपामध्ये आता आणखीन एक धक्का लागलाय फलंदाज होतील बाद धक्का लागलाय हा चौथा मैदानाच्या आतमध्ये टीम कोयना वॉरियर्सला समीकरणाविषयी थोडी माहिती देऊया दे लास्ट बॉल वरती दुसऱ्या दहावीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाले धावफळक जर आपण पाहिलं तर धावा 59. 59. 59. धावफळक आवडते म्हणजे अजून देखील सत्तावीस दहावींची आवश्यकता यानंतर असेल शेवटचा चेंडू असेल या षटकामधला तेरामध्ये आता सत्तावीस धाव्यांची आवश्यकता असेल अरे दोन षटक चांगली राहिले त्यामध्ये मोजम नालबंद यांचे देखील दोन षटक चांगले राखले बट आता इम्रान त्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतात इम्रानचा हा बॉल शिल्लक ऑटो मध्ये होता आणि थेट पाठवलाय बाजूवाल्या पुल ऑटो मध्ये शॉट षटकार बघा जे प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ उभे आहेत प्रेक्षक अथवा खेळाडू हिवाच्या मानण्यावर जेही असतील त्यांना देखील रिक्वेस्ट असेल की प्लीज आपण बाउंड्री लाईनच्या थोडं मागे यायचं आहे कारण क्रुशल मॅच सुरू आहे सो रिक्वेस्ट आहे की प्लीज थोडं मागे या षटकार अंतिम बॉलवरती म्हणजे धाव फळक आता जाऊन पोहोचला बारा चेंडू शिल्लक आहेत आता एकवीस धावांची आवश्यकता ज्या टीमने कालच्या दिवसामध्ये सिक्स्टी एट डिफंड केला होता तो संघ कुठे ना कुठे आता स्ट्रगल करतोय चला विनंती प्रेक्षकांना की तो प्लीज थोडा मागे व्हायचा आणि स्क्रीन आता पाहू शकतात आमचे करंजी सर देखील सराव करतात कारण येत्या काळामध्ये ऑल इंडिया आयकॉन साठी ते स्वतःला रिप्रेझेंट करणार सो, सो नक्कीच त्यांचा सराव सुरू आहे बारा मध्ये आता एकवीस आवश्यकता सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करा चला थोडं फास्ट खेळायचं विनंती असेल एम पॉकेट कॉर्नर निर्णायक षटकामध्ये आता अकीब वरती विश्वास दाखवला आणि खऱ्या अर्थाने या गोलंदाजाबद्दल सांगायचं झालं तर नो डाऊट रिस्पॉन्सिबिलिटी घेणं त्याला आवडतं जिम्मेदारी घेऊन तो खेळ आणखीन करतो प्रेक्षक प्लीज मित्रांनो बाउंड्री लाईनच्या मागे व्हायचं आहे पॉकेट कॉर्नर टीमच्या आय थिंक ते समर्थक असतील सो रिक्वेस्ट की प्लीज थोडं मागे व्हा बारामध्ये आता एकवीस स्ट्रायकिंग गौरव आहेत काय घडेल ही बाजी आता कोण मारेल बारामध्ये एकवीस काय सुरुवात केली आहे गुडलन स्पॉट वरती बॉल होता लेट कट करायचा होता बड अतिरिक्त बाउन्स त्या अनुषंगाने बीड झाले बॅटर डॉट बॉलने सुरुवात म्हणजे अकरा मध्ये आता एकवीस खऱ्या अर्थाने कालचा दिवस देखील त्याने गोलंदाजी फार चांगली केली होती आणि अशा दिवसामध्ये दे देखील आता या खराब परिस्थितीमध्ये आवश्यकता आहे चांगली गोलंदाजी करायला हवी आणि तर अशा माध्यमातून केले जात आहे डॉट बॉलने सुरुवात या षटकाची नेक्स्ट बॉल, ने नेक्स बॉल। आ ले, आ ले, आ ले। हा बॉल देखील सोडून दिला बट आता दिशा खराब अतिरिक्त रन दरमाडी तर महिला म्हणजे आता अकरामध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता असेल वीस दहा पेन्शी अकरा मध्ये वीस फिल प्लेसमेंट मिड ऑफ इनर सर्कल मध्ये आहे अर्थातच जस मिड ऑफ ला मोजम नालबंदच आहेत अकरा मध्ये वीस ची आवश्यकता असताना लॉफ्टे ड्राईव्ह बॉल हव्या मध्ये आणि फुलडर्स ला बीट करून हा बॉल निघून गेला एका टप्प्याने बाउंड्री लाईन च्या पलीकडे सवकार रिप्ले नक्कीच पाहावा लागेल कारण भरपूर सर प्रेक्षक अगदी बाजूला त्या अनुषंगाने एक्झॅक्टली काय घडलं ते पाहायला मिळालं नाही बट रिप्ले पाहूया फिल्डर होते जजमेंट थोडं चुकीचं राहील दॅट्स वाय हा बॉल फिल्डर्सला बीट करून एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे सौकार दरम्यान इथे येतो इक्वेशन येणारे दहा चेडू शिल्लक आणि आवश्यकता असेल सोळा दहा मिनची समीकरण आता थोडं सोपं झालं मी म्हणेन कारण बारा मध्ये एकवीस डॉट बॉलने सुरुवात केली होती प्रेशर बनवला होता फलंदाजावरती बट नेक्स्ट बॉल वाईट त्यानंतर रिलीज झाला पूर्णपणे फळंदाजांवर आणि आणखीन एक फटका त्याच दिशेने ड्राईव्ह आणि धरम्या इथन एक अप्रतिम कॅश पकडली गेली आणि धक्का आता इथनं लागणारा हे टीम कोयना वॉरियर्सला लागणारा हा पाचवा धक्का फळंदाज बाद पाच वा धक्का आता लागला आणि या परिस्थितीमध्ये एक वर्ल्ड सेट बॅट्समनचं मैदानाच्या हातामध्ये थांबणं गरजेचं होतं था। गौरव एक देखील आला होता त्याचं टिकणं गरजेचं होतं तो आता डगआउटच्या दिशेने गेला म्हणजे आता समीकरण पुन्हा एकदा चेंज मॅच ट्विस्ट म्हणजे येणारे नऊ चेंडू जिंकण्यासाठी अजून देखील आवश्यकता आहे सोळा दहा वंच आणखीन एक चांगली लढत आता या इव्हिनिंग सेशनमध्ये पाहायला मिळत आहे मॅच अगदी एक रुशेल क्लोज आहे सर्व काही आम्ही समजू शकतो बट नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय सो रिक्वेस्ट आहे टीम पॉकेट कॉर्नरला की मित्रांनो जितकं फास्ट खेळता येईल तितकं फास्ट खेळा नऊ मध्ये सोळा सामना अजून देखील भरपूर बाकी आहे या मॅच मध्ये अजून देखील लढाई दोन्ही संघांची कायम आहे बट या लढाईचा निकाल कोण अशा बाजूने लागेल टीम पॉकेट कॉर्नरचा की टीम अर्थातच कोयना वॉरियर्सचा लोबा टॉस ड्राईव्ह केला लाँग ऑफला फिल्डर वेगाने येतात आणि फिल्डिंग दरम्यान इतकं चांगली पाहायला मिळाली एकाच अक्षरने थ्रो बट चुकीच्या एंडला थ्रो केला की काय आता हा प्रश्न बॉलिंग एंडला थ्रो करायला एं हवा होता पण ते केलं नाहीये बॅटिंग एंडला थ्रो केला दॅट्स वाय दोन धावा पूर्ण होतील या बॉलवरती म्हणजे आता इक्वेशन पुन्हा एकदा चेंज चेंडू शिल्लक असतील आठ आणि जिंकण्यासाठी अजून देखील चौदा गाव आवश्यकता जसा जसा सामना पुढे चाललाय ना रोमांचकता आणखीन निर्माण होत चाललेली आहे अशा दिवसामध्ये या अगोदर देखील दोन थ्रिलर आपण पाखलेले आहेत आता तिसरा थ्रिलर आपल्याला पाहायला मिळतोय बाटच्या टोएंडला लागल्या ला ला, स्वतः गोलंदाज चांगली फिल्डिंग करतायत आकिब डॉट बॉल येतोय म्हणजे सात मध्ये आता चौदा हे षटक पहा डॉट बॉलने सुरुवात त्यानंतर वाईट त्यानंतर चौका आला बट त्यानंतर आकीबचा कमबॅक सात मध्ये आता चौदा आणि शेवटचा बॉल देखील येतोय डॉट म्हणजे लास्ट मध्ये हा सामना जिंकण्यासाठी सहा चेंडू उशीर लोक आणि चौदा धावांची आवश्यकता बघा प्लीज विनंती असेल की ऋषीचा वन प्लसचा मोबाईल प्लीज कोणाला जर सापडला असेल तर आणून द्या कारण त्याला संध्याकाळी मुंबईला देखील जायचं जा दे आहे आणि जर मोबाईल नसला तर भरपूर साऱ्या प्रॉब्लेम्स देखील क्रिएट होऊ शकतात कारण भरपूर इम्पॉर्टंट गोष्टी कॉन्टॅक्ट्स भरपूर सारी माहिती त्या मोबाईलमध्ये आहे सो रिक्वेस्ट असेल की कोणाला सापडलं असेल तर आणून द्या एक हजार आम्ही अनाऊन्स केले होते बट त्याच्यामध्ये देखील आम्ही आणखी वाढून देऊ बट जर कोणाला सापडलं असेल तर आणून द्या अंतिम षटक सुरुवात आता थोडी खराब राहिली अतिरिक्त रंधरमाण इथं मिळेल म्हणजे आता तेरा दहा आवश्यकता असेल येणारा सहा चेंडू आणि लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाज तोसिफ आपल्याला पाहायला मिळतात बावलच्या फुलर वेगाने पोहोचले हकीब पोहोचलेत आणि कॅश पकडली सेकंड अटेम्प्ट निर्णाय क्षणावरती सफलता मिळत असताना गोलंदाज तोसिफला कॅश पकडली हाकिफ धक्का लागला आता मैदानाच्या तो सहावा फलंदाज बाद सर न्यू बॅटर लवकर पाठवायचं पाच मध्ये आता आवश्यकता आहे थर्टीन तेरा मैदानाच्या येतात पाच मध्ये आता तेरा विकेट जशी मिळाली त्यानंतर गोल सेलिब्रेशन बाय येस सफलता मिळाली हीच तर विकेट आपल्याला हवी होती हा बॉल समोरच्या दिशेने ला फिल्डर पोहोचतायत आणि काय कॅश पकडलीय आणखीन एक धक्का बॅक टू बॅक धक्का आता लागतात आणि आता असं वाटायला देखील लागलं की, लाग ला की कुठे ना कुठे अडचणी वॉरियर्स कारण येणारे चार चेंडू अजून देखील जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती अगदी महाबळेश्वर म्हटली दोन हजार चोवीस दो। मध्ये मी पाच दिवस झाले उल्लेख नक्कीच करत होतो की विकेट हॅट्रिक पाहायला मिळत नाही बट आज सचिनने विकेट हॅट्रिक पूर्ण केली टीम कोहिना वॉरियर्सचे बारावे खेळाडू मी आधी देखील सांगितले होते की जोपर्यंत मॅच समाप्त होत नाहीये प्लीज आपली जागा सोडायची नाही आहे अगदी लोव फुल टॉस होता दुसऱ्या दाब्यासाठी कॉलिंग आणि बॉल कलेक्ट केलाच नाही आहे दोन दरम्यान इथं पूर्ण केला जातील म्हणजे आता तीन चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी करण्यासाठी आता आवश्यकता असेल अकरा दहा वेंशी तीन मध्ये अकरा हृदयाचे ठोके आता गोलंदाजाचे देखील वाढलेत फळंदाजाचे देखील वाढलेत कारण जर आपण दोन्ही बाजूंनी विचार केला फर्स्ट ऑफ ऑल आपण जर गोलंदाजाच्या ने विचार केला तर कुठे ना कुठे डिफंड करण्यासाठी रन जास्त आहे तीन मध्ये अकरा डिफंड होऊ शकतात मग तास पलीकडे बॅटरवरती प्रेशर कारण मॅच जिंकणं गरजेचं तीन मध्ये अकरा तीन मध्ये अकराची गरज असताना टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला रन रनआउट येस रनआउट बॅटर आऊट कारण ज्या गोष्टीचा डाऊट डेफिनेटली होता कि बाट की बाट हवेमध्ये राहिली की काय आणि तेच घडलं बाट हवेमध्ये होती म्हणजे आणखीन एक धक्का आता या बॉलवरती लागला म्हणजे आता येणारे दोन शेडू शिल्लक आहेत आता आवश्यकता असेल अकरा दहा मिन्शी न्यू बॅटर क्रमांक दहा वरती दुर्गेश राजेश येतात क्रमांक दहा वरती दोन मध्ये आता अकरा हा बॉल अगदी महत्वाचा हा चेंडू आपल्याला सांगू शकतोय या मॅच मध्ये पुढे कोण जाणार आहे आणि हा देखील टॉसच होता बट बॅट आणि बॉलचा प्रॉपरली कॉन्टॅक्ट नाही रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट धक्के लागलेत आता नऊ आणि रिप्ले नक्कीच आपण पाहूया कारण करन... या आता सेलिब्रेशन नक्कीच आपण पाहूया या अगोदर देखील सेलिब्रेशन फार चांगलं पाहायला मिळालं होतं आता सेलिब्रेशन पहा कॅमेरामॅन साहिल भुईर साईड ने नक्कीच कव्हर केला गेल्या -के राजा तुझं कौतुक आता करावं लागेल आणि या शेवटचा बॉल या सोबत सामना असा बाब् सामना पॉकेट कॉर्नर ने ऑफ द मॅच आपण देऊया आता जर आपण जो सध्या सगळीला ग्रुप आहे त्या ग्रुपचा जर आपण विचार केला या अगोदर यस एस बॅटर्स आणि तसेच टीम फ्रेंड्स इलेव्हन सुपर एट साठी क्वालिफाय झालेले आहेत पण या ग्रुपमध्ये जर आता आपण चर्चा केली तर थोडस डिफिकल्ट आहे कारण यानंतर जो होणारा सामना आर डी इलेव्हन आणि त्यांच्या अगेन्स्ट सुतार कन्स्ट्रक्शन ही लढत आहे आणि सुतार कन्स्ट्रक्शन टीमने एक मॅच जिंकलेली आहे दोन मॅचेस गमावलेले आहेत टीम आर डी इलेव्हनने जर त्या मॅच मध्ये सुतार कन्स्ट्रक्शन टीम जर जिंकली तर नेट uh, रन्ड्रेडचा विचार नक्कीच होईल बट जर आर डी इलेव्हन जिंकली तर दॅट्स वाय टीम कोयना वॉरियर्स आणि अर्थातच टीम पॉकेट कॉर्नर डायरेक्टली आपल्याला सुपर एट मध्ये क्वालिफाय होताना दिसतील प्लेअर ऑफ द मॅच त्या अगोदर आपण देऊया